नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. योगिताचा मेसेज, मला अर्जंट भेटायला ये माझ्या घरी. मालक लय म्हणजे लय तापला असेल त्यो, फार रात्रभर चमकला असणार त्यो. आता तो तुमच्याकडे येणार मालक, तो तुमच्या पाय धरत येणार, तुमच्याकडे भिकाच मागणार त्यो. कसा येणार त्यो मालक? मला माफ करा मालक, मी तुमच्या पाया पडतो मालक, तुम्ही म्हणाल तसं वागीन. काय दत्ता भाऊ, काय कुठे? अहो घरलाच होतो. ते घरच्यांची रोजची किरकिर किरकिर किरकिर. मग तुमच्या घरच्या पैलवानाचा माज उतरला का नाही? काय माहित ना बाजी, हसूनबाई बोलली की सकाळी कोंबडा आरवायच्या आधीच निघून गेला बाहेर. तो एकीकडे तो म्हातारा आणि दुसऱ्या बाजूला तुमचं पोट्ट, डोक्याला वैताग आणलाय नुसता. बरं समोरासमोर माफीनामा सुद्धा लिहून देत नाही. आता काय नवीन कांड तर करणार नाही ना त्यो? नाही नाही, अजिबात नाही. काय रे मग अशी कोण म्हणलं? हा पायाशी येऊन माफी मागेल कोण? कोण बोललो कोण? हा तोंड आता आता बोल ना ग, काय बोलायचं होतं तुला? मला वाटतं ही लपवाछपवी थांबवावी आपण आता. म्हणजे टू बी व्हेरी प्रिसाइज, आपण एकमेकांसमोर हे खोटे चेहरे वापरणं बंद करूयात. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? तू म्हणालीस खरी टू बी व्हेरी प्रिसाइज, पण खरंच मला काहीच कळलं नाही. ओके ठीक. आज रेवतीच्या गाडीचा पाठलाग करत होतेस ना? कसले खोटे चेहरे, कसला पाठलाग? तू कुठल्या तरी फिल्मचा डायलॉग मारून माझी विकेट घेतेस की काय? हा पण खरं सांगू का, मी ना फिल्म्सच बघत नाही ग, त्यामुळे असं काही करत असेल ना तर मला कळणारच नाही. केवढा तो निष्पापपणा. वा, मी वकिलाची बायको, म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये कायद्याचं सगळं जरी कळलं नसेल ना तरी एक गोष्ट मात्र नक्की कळली आहे मला. मिलिंदने सांगितली, निष्पाप चेहरा आणि निष्पाप बोलणं ही हुशार गुन्हेगाराची दोन महत्वाची शस्त्र असतात. तू हुशार आहेस आणि निष्पाप वाटतेस सुद्धा. मायाळू बहीण, काळजीभाऊ मावशी या एवढ्या मुखवट्यांमागे कुठेतरी दुखावली गेलेली एक निराधार स्त्री हे केवढं घातक असू शकतं ना. हे बघ, उगाच लहान मुलांसारखं नको करूयात. म्हणजे ते कुठे लपले आहेत हे आपल्याला माहिती असून सुद्धा त्यांना बरं वाटावं म्हणून उगाच इकडे तिकडे शोधायचं. तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे सगळं. तेव्हा याच्या पुढे बोलूया. रेवती तुझी बहीण आहे, तेव्हा गन पॉइंटवर विकास आहे, राईट? हे बघ, कारण काय आहे याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही. महत्वाचं एवढंच आहे की तुझं आणि माझं पोहोचण्याचं ठिकाण एक आहे, मग सोबत प्रवास करूयात ना.
उगाच एकमेकांचे अंदाज घेण्यामध्ये खूप वेळ जातो ग. बसून बोले. तू विकासच्या घरची आहेस, जवळची आहेस, माझ्याकडे पैसा आहे, पोहोच आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरचा वकील. ऑफर तुझ्या समोर आहे, चॉईस इज युअर्स. विकासचं नशीब लवकरच फुटणार असं दिसतंय. त्याच्या घरात काय चाललंय याच्या बातम्या मी आणू शकते. आणि ऑफिस तर काय, मी त्यासाठीच जॉईन केलंय. आणि विकास बाहेर काय करतो, त्याचे प्लॅनिंग काय आहेत, याची माहिती मला मिलनकडनं मिळू शकते. चांगलंय, मग लवकरात लवकर विकासला आपल्याला हवंय तिथे पोहोचवूया. अरे वा, शुभदा मॅडम, तुम्ही डायरेक्ट घरी? तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही आता. म्हणजे भरपूर कलम लावून झाली असणार. भरपूर. बर बर, चांगलं आहे चांगलं आहे. नाही पण तुम्हाला चांगला वकील हवा असेल तर मात्र माझ्याकडेच या. बर चला कंटिन्यू करा. काय रे, काय झालं? नाही काय नाही, काय नाही झालं. तर आनंदाची बातमी अशी आहे की तात्या लवकर बरे होणार आहेत असं त्या सांगत होत्या. विठ्ठला, म्हणजे इकडे येऊन गेलास तू. असेच आशीर्वाद असू दे रे बाबा पाठीशी आमच्या. व्यंगराव, चला म्हणजे आपली चिंता मिटली म्हणायची आता. खरं भाऊ, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. त्यावेळी बोलायची वेळ नव्हती म्हणून नाही बोललो. अरे बोल की. मला असं वाटतं तुम्ही आता गावाकडे गेलात तरी चालेल. हा, इथे मी आहे ना तात्यांची काळजी घ्यायला. असं काय बोलतोय अरे तू? नाही नाही, तात्या असं इथे असतं ना, मी गावाला जाऊन काय करू? नाही भाऊ, माझं ऐकून घ्या. हे बघा, तुम्ही इथे जास्त दिवस राहिलात ना तर घरच्यांना संशय येईल आणि मग आपण ठरवलेल्या गोष्टी नाही करता येणार आपल्याला. आणि तात्यांचं हे सगळं आजींना कळलं तर ते घर डोक्यावर घेतील. पण तुम्ही माझं ऐका, आपण फोनवर कॉन्टॅक्ट मध्ये राहूया. ओके, काहीही गरज लागली तरी मी तुम्हाला सांगेन. हा, तू एकटा किती किती आणि काय काय करणार इथं? विहंग एकटा नाहीये, आम्ही आहोत ना. आम्ही तात्यांचं सगळं करू, आमच्यावर विश्वास ठेवा. विहंगचे आजोबा असल्यासारखे आम्ही त्यांची काळजी घेऊ. नाही, तुमच्यावर शंका घ्यायचा विशेष नाही हो. तुमच्यावर शंका घेतली ना तर साक्षात देव येईल तुमची बाजू मांडायला. तुम्ही आज राहा इथे. या पटकन ऐका माझं. आपण इथे असताना संपतरावाने गावाकडे काही गोंधळ घातला तर काय करायचंय आपण? भाऊ, आपण तिघही इथे आहोत. संपतरावाला असं वाटलं की आता मला अडवं जाणार कोणी नाही आणि मग त्याने याचा फायदा घेऊन काहीतरी केलं म्हणजे. त्यामुळे मला असं वाटतंय तुम्ही घरी जा, घरी लक्ष द्या. तात्यांची काळजी घ्यायला मी आहे. मग
बरोबर आहे तू बोलतोयस ते. मी जातो गावाला, पण काही भी कसली भी गरज लागली ना तर लगोलग कळवायचं मला. हो मी कळवतो, काळजी करू नका. अजून एक गोष्ट, काय काय करताय दिनकर? लागतील ना तुला. नाही नाही, मला नाही गरज पैशांची, खरंच सांगतो. तुम्ही ठेवा ठेवा. घेतलंस ना रे सगळं? हो हो, चल पटापट. ए अठ्या, अरे यार ही इथे काय करतेय? हे भाई, हिला टाटा करू आणि निघू पटकन. अरे टाटावाल्या, मग तिला संशय येईल ना. अरे आहात कुठे तुम्ही? आणि कॉलेजला नाही गेलात? स्वरा सांगत होती, सर विचारत होते तुमच्याबद्दल. काय सांगतेस? काय रे डाळ्या, तू पण नाही गेला कॉलेजला? ते माझं महत्वाचं काम होतं ना, म्हणून मी गेलो नाही. तू का नाही गेलास रे? अरे माझं पण महत्वाचं काम होतं ना म्हणून. बरं असू दे, चल येऊ का आम्ही, बाय. अरे काय येऊ, थांबा जरा. कधीपासून फोन करते तुम्हाला, तुमचे फोन सुद्धा लागत नाहीये. नेटवर्क प्रॉब्लेम, नेटवर्क प्रॉब्लेममुळे फोन लागत नसावा बहुतेक. हो हो, म्हणूनच. बरं असू दे ना, चल ना येऊ का आम्ही, बाय. अरे अरे काय येऊ, बाय. कसली घाई एवढी? प्रोजेक्ट प्रोजेक्ट प्रोजेक्टची घाई आहे सगळी ही. तुमच्या मध्ये कसले प्रोजेक्ट? अग आहे, प्रोजेक्ट आहे. तसं सरांना कबूलच केलंय ना आम्ही की आम्ही प्रोजेक्ट देऊ म्हणून. बरं येऊ का, त्याच्यात गडबडीत आहे, चल बाय. अरे पण कसली घाई आहे एवढी? आणि कॉलेज सोडून कुठे निघालात तुम्ही दोघ जण? अग हॉस्पिटलला, हॉस्पिटलला बाईक लावणार आहे. त्याच्या बाजूला स्टेशनरी आहे, तिथे आम्हाला प्रिंट्स काढायचे आहेत. बरोबर बरोबर, म्हणूनच. अगं जाम धावपळे, येऊ का आम्ही, चल बाय. चल रे. हॅलो. हा विहंग बोलतो. हा बोल. वी वी विशाल. बोल विशाल. विशाल काय रे, बाजूला कोणी आहे का तिकडे? हो रे, हो हो, आम्ही येतोच आहोत. तू प्रिंट्स काढतोय ना, तुझ्या मागे आमचा नंबर आहे, लक्षात ठेव. अरे कोण कोण, स्वरा आहे का? नाही नाही नाही, अरे अजिबात नाही रे. अरे शक्यच नाहीये. मग मग कोण, श्वेता आहे का तिकडे? बरोबर. हो आलो आलो, आम्ही आलो, येतो येतो येतो. हा चल 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 बाय. अगं बघितलंस प्रोजेक्टचं काम होतं, येऊ का, चल बाय. चाललंय का या घरात? समजे मनाला येईल तसं गारभार करतेत, कुणी कुणाशी काही बोलत नाही, सांगत नाही. या घरात माणसं बी राहत्यात, निसत्या भिंती नाहीत. आई पण दिन्या न सांगता गेलाच कसा? नाही तो खुशाल जातो तो जातो, पण तू त्यांना विचारत नाही. ते एवढे तातडीनं गेले, त्यांना कुठं कस असं विचारलं असत तर चिडले असते. त्याला काय जाते चिडायला? चिडला तर माझ्याकडे पाठवायचं ना त्याला, मी बघून घेतला असता. तिचं एक जाऊ दे, पण तुम्ही तरी त्याची काहीतरी बातमी काढायची ना. वहिनी मी पार गाव शोधून आलो ना, स्टेशनवर गेलतो, वेसीवर गेलतो, शेतावर मी गेलतो, पण तू कुठंच गावला नाही. कला केंद्रात तिथं मी गेलतो. हे घरात नाही तवापासून समदे आपल्या मनाला येईल तसा डोस कफिर लागत बघताय. यो बघा आला. अरे कुठं गेलतास न सांगता न कळवता? ते
शहरात काम होतं माझं महत्वाचं म्हणून गेलतो. जगाच्या पाठीवर कुठं बी जा पण सांगून जायला न ग. तेवढं चुकलं. कान धरतो हवं तर माफी मागतो. बस कान सोड, कान सोडा दी. बाप झालेस माझ्या मोर न ग आता कान धरूस. घरावर संकट आल्यावर जवळचा माणूस दूर गेल्यावर भीती वाटते. नग नग ते विचार येतात मनात. हो पर आता आलोय ना म्या. म्या काय म्हणते? तुम्ही हात पाय धुवून घ्या, मी पान वाढाया घेते. काय हो अन्न, तुम्ही दिसभर घरामध्येच होता ना? मग तुम्हाला दिसभरामध्ये गावात इजेचं काम करणारा माणूस गावला नाही होय? नाही तुम्ही निस्तेच बसून असतात घरामध्ये. पर त्या दोघींना राबावं लागतं ना अंधारात चाच पडत, त्याचं काय? अरे त्यांना काय विचारतोयस? त्यांच्याच्याने झालं असतं तर केलं नसतं होय त्यांनी. समजा शक्य आहे वो, समजा शक्य आहे. दिसभर त्या संपतरावाच्या गळ्यात गळे घालून हिंडत असतात गावभर. मग त्यानंच निर्माण केलेली ही नड त्याच्या कानावर सांगायला जाया नको. मुकुळे पान वाढ, मी आलो हात पाहिजे. डॉक्टरांचा राऊंड झाला का? हो झाला, मग अशीच झालं. काय म्हणाले? नाही काय नाही, आणखी काही दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल असं म्हणतायत, पण बाकी बीपी वगैरे नॉर्मल आहे आता. अरे वा, व्हेरी गुड. बरं फळं आणून ठेवली आता मी, आणि तुला वाटलं तर नारळ पाणी आणून ठेव. हो ठीक आहे. कोण आहे ग? बाबा आहे का? नाही 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 नाही. आई श्वेता आली का जवळ तिकडे? हो हो बरोबर आहे. मी करते हा नंतर फोन. हा ओके बाय. ठीक आहे ठीक आहे. ओके गुड नाईट. कोण होते ग? ते ग संस्थेचं काम होतं, त्या संदर्भात फोन होता. हो की नाही? बरं सध्या तू मला वेळ देत नाही आहेस हा? ठीक आहे आपण आत्ता बोलतोय की. अगं तसं नाही ग, हे असे संस्थेचे फोन, हॉस्पिटल ते आरोग्य शिबिर चालूच आहे. एक मिनिट, हॉस्पिटलवर ना आठवलं, हॉस्पिटलमध्ये कोण ॲडमिट आहे? ते एक जण आहेत, तुला माहीत नाही आहेत ते. बरं पण बरे आहेत ना ते आता? हो हो बरे आहेत बरे. बाबांनीच ब्लड दिलं ना? हे तुला कोणी सांगितलं? अगं मावशीने सांगितलं, आणि तुझ्या मैत्रिणीचे वडील ऍडमिट आहेत हे पण सांगितलं, म्हणून विचारत होते कोण ऍडमिट आहे. पण बाबाची कमाल आहे, एवढ्या सगळ्या गडबडीत त्याने हे बरोबर मॅनेज केलं. खरंच सल्यूट आहे ग त्याला. नाही खरंच, तो आयत्या वेळी तिथे आला म्हणून खूप मदत झाली, नाही तर परिस्थिती कठीण होती. हो बरं, उद्या मी पण येऊन भेटून जाते त्यांना. हा उद्या? नाही उद्या नको, म्हणजे इतक्या लवकर कशाला ना, जरा त्यांना बरं वाटू दे. कारण काय मग असं सारखे लोक भेटायला आले की मग पेशंटलाही वैतागल्यासारखं होतं ना, म्हणून उद्या नको, थोड्या दिवसांनी जाऊ. बरं मी आले हां जरा एक. उलटलाय त्याचा काय पत्ता लागणार? मालक तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? गेला असेल ना ते वायक्याकडे नसंकर मत त्याला घरात हिथं असतात, यावाना बॉम्बा मारत आला असता. माझी लाईट द्या, माझी लाईट द्या, माझी लाईट द्या म्हणून. संपतराव अव या संध्या वादाचा माझ्या घरच्यांशी काय बी संबंध नाहीये.
त्यांची काय बी चूक नाही हो तुझ्या पोराच्या नालायकपणामुळे समज घडलंय नाही त्याच्या नालायकपणाची जबाबदारी तुमची आहे का आमची चांगलं सांगत होतो की 5 एकराचं रान नावाव करून देतो पण नाही पनवतीला जवळ करायचं होतं ना मग घ्या हो का आता संपतराव ते जाऊ द्या तो गेलाय कुठे गेला होता आता आलाय मुंबईला गेला होता ऐकलं का रे साहेब मुंबईला जाऊन आले आता तरी सुद्धा आपल्याला थांग पत्ता नाही काहीतरी गडबड गोंड आहे काहीतरी घोळ आहे ते काय मला माहित नाही मी तुम्हाला संधी माहिती देईन फक्त तेवढं लाईटीच बघा ए माने त्या म्हाताऱ्याच्या कार्यक्रमाची दिसतात हे काय आजचा कार्यक्रम मुंबई काहीतरी गडबड होत आहे